The Photographic Society of Pune तर्फे बालगंधर्व कला दालनात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. पुण्यात आयोजित केलेल्या राष्ट्रकुल युवा स्पर्धेशी संबंधित 11 छायाचित्रकारांची 230 छायाचित्र या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. 71 देशांमधल्या 2000 खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या सहभागामुळे राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा संस्मरणीय ठरली, पुण्यात यशस्वीपणे पार पडली. आपल्या भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत 33 सुवर्ण पदकांसह एकूण 76 पदकं मिळवून अभूतपूर्व पराक्रम गाजवला आणि हेच क्षण या छायाचित्रांच्या माध्यमातून रसिकांसमोर आले. या स्पर्धेच्या कालावधीत विविध छायाचित्रकारांनी आपापल्या दृष्टिकोनातून आपल्या कॅमेऱ्यातून अनेक रोमांचक, लक्षवेधक आणि थरारक क्षण टिपले. या छायाचित्रकारांमध्ये सुनील कापडिया, सुरेंद्र नावडे, श्रीराम देशपांडे, एन बी नंबियार, मानसी राऊत, स्वाती कुंभार, राजेंद्र शिंगाडे, राजेश वाजे, जिग्नेश मिस्त्री, विजय चौधरी, संजय वायचळ, रमेश गुजर यांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या शानदार उद्घाटन सोहळ्याचे प्रसंगही या प्रदर्शनात बघायला मिळतात. सांस्कृतिक कार्यक्रम, हवाई कसरती, बक्षीस वितरण, बँड पथक असे निवडक क्षण फोटोंमधून आपल्या समोर येतात. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, आयोजक खासदार सुरेश कलमाडी यांच्याबरोबरच स्पर्धेतील खेळाडू त्यांच्या लक्षवेधक मुद्रा, चेहऱ्यावरील हावभाव, शारीरिक हालचाली या तर आकर्षक आहेतच, पण याशिवाय निराशा, आनंद, उत्सुकता या त्यांच्या भावभावनाही या छायाचित्रातून प्रदर्शित होतात. या राष्ट्रकुल युवा स्पर्धेला उपस्थित न राहू शकणाऱ्यांना या फोटोच्या माध्यमातून स्पर्धेला उपस्थित राहायचा आनंद मिळाला, तर जे स्पर्धेला उपस्थित होते त्यांना पुनःप्रत्ययाचा अनुभव आला.